खरं म्हणजे आज सगळ्यात आधी मी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो. खरं म्हणजे बाबासाहेबांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला. बाबासाहेबांचं जीवन आपण पाहिलं, ऐकलं, वाचलं, एक संघर्षाने भरलेलं बाबासाहेबांचं जीवन. आणि या अवघ्या जगासाठी उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बाबासाहेबांकडे आपण पाहतो. त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवन या देशातल्या सर्वसामान्य नागरिकासाठी एक प्रेरणा आणि ऊर्जा आहे. खरं म्हणजे आज आपण हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला, खरं म्हणजे एक प्रेम व्यक्त करणारा हा कार्यक्रम आहे. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेचं मनापासून आभार मानतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. पण खरं म्हणजे कृतज्ञता आपण सोहळा आयोजित करण्यासारखं मी असं कुठलं मोठं काम केलेलं नाही. मी जे केलं ती माझी जबाबदारी आहे म्हणून ते मी केलेलं आहे. आणि जे काही काम झालं हा तुमचा अधिकार आहे म्हणून हे केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या बाबासाहेबांच्या महान कार्याला, आपल्याला सगळ्यांना त्यांच्या आदर्शाला डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करायची आहे. आणि बाबासाहेबांच्या सावलीत राहून त्यांचं कार्य, त्यांची प्रेरणा, त्यांनी दाखवून दिलेले विचार पुढे न्यायचे आहेत. आपण भाग्यवान आहोत की बाबासाहेबांसारखं मोठं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलं, हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आपण या महामानवाप्रती कृतज्ञता व्यक्त नेहमी करतो. त्यांनी समाजातल्या हजारो वर्षाच्या, खरं म्हणजे प्रत्येकाला झोपेतून जाग करण्याचं काम केलंय, त्याला प्रेरणा देण्याचं काम केलंय, त्याला ऊर्जा देण्याचं काम केलंय आणि समतेच्या प्रकाशाचा मार्ग दाखवण्याचं काम बाबासाहेबांनी केलंय. बाबासाहेबांनी आपल्याला समता आणि बंधुभाव शिकवला. युगायुगात असा एखादाच महापुरुष जन्माला येतो आणि म्हणूनच आपण कायम त्यांचे ऋणी आहोत. कारण बाबासाहेबांची घटना, खरं म्हणजे जगभरामध्ये अनेक घटनांचा अभ्यास करून जगातली सर्वोत्तम घटना ही आपल्या देशाची बाबासाहेबांनी लिहिली. आणि या घटनेमुळेच या संविधानावर आपल्या देशाचा कारभार आपण करतो, आपल्या राज्याचा कारभार आपण करतो. खरं म्हणजे बाबासाहेबांना या शहराबद्दल विशेष आपुलकी आणि प्रेम होतं. बाबासाहेबांनी मुंबईनंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं दुसरं कॉलेज सुरू केलं ते याच शहरामध्ये. ही भूमी बाबासाहेबांचीच आहे, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि म्हणून आज आपण जगप्रसिद्ध अजिंठा लेण्याच्या पायथ्याशी सुंदर असं बुद्ध विहार विपश्यना केंद्र उभारणार आहोत. बाबासाहेबांचा भव्य दिव्य पुतळा आपण उभारतोय. शहरातल्या प्रत्येक झोपडपट्टीत वाचनालय आपण उभारतोय. याशिवाय रिसर्च सेंटरचा डिजिटल प्रोजेक्ट असेल, तारांगण असेल, मागास
उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभं करणं, हजारो बेरोजगारांना मदत करणं हा देखील उपक्रम आपण यामध्ये घेतलेला आहे. मला आठवतंय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे देखील म्हणायचे, नोकऱ्या तर मिळाल्याच पाहिजेत, परंतु नोकऱ्या मागताना नोकऱ्या देणारे हात तयार करा. आणि म्हणून या बाबासाहेबांच्या अनुयायांना देखील आपण नोकऱ्या देणारे उद्योजक या भविष्यामध्ये तयार करण्याचा प्रयत्न आणि मानस सरकारचा. आणि म्हणून यातून लाखो करोडो लोकांना या ठिकाणी रोजगारही मिळेल, प्रेरणा मिळेल. आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगतो, बाबासाहेबांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं कार्य आणि त्यांनी या देशासाठी दिलेलं योगदान हे अनमोल आहे. आणि म्हणून बाबासाहेब एकाच वेळी न्यायशास्त्रज्ञ होते, अर्थशास्त्रज्ञ होते आणि राजकारणी आणि समाज सुधारक देखील होते. एकाच वेळी त्याने अनेक विषयांमध्ये जे काही यश संपादन केलं, वेगवेगळ्या देशातून त्यांनी, म्हणजे पहिले आपले भारतीय परदेशात जाऊन डिग्री मिळवणारे, याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून खरं म्हणजे त्यांनी महिला आणि कामगारांच्या हक्कासाठी देखील लढा दिला. जिथं जिथं अन्याय दिसला तिथं तिथं त्यांनी प्रहार केला. आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूल मंत्र बाबासाहेबांनी दिला. आणि म्हणूनच त्यातून आज आपण आजचा विकास जो पाहतोय त्यामध्ये बाबासाहेबांचे आशीर्वाद आहेत, कारण बाबासाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय. आणि म्हणून या समाजाला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम यापूर्वी कुणी केलं आपल्याला माहीत आहे. जे अनेक वर्ष या देशामध्ये ज्यांनी सत्ता गाजवली 50-60 वर्ष, परंतु आपल्याला मी सांगतो की फक्त बाबासाहेबांच्या अनुयायांना वोट बँक म्हणून ज्यांनी वापरलं त्यांना तुम्ही धडा शिकवणार की नाही हा प्रश्न आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, लोकसभेच्या वेळेत देखील एक फेक नरेटिव्ह पसरवलं की लोकांमध्ये भीती निर्माण केली बाबासाहेबांचं संविधान बदलणार, परंतु तुम्हाला मी सांगतो जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा. मी बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये कोणी पराभूत केलं तुम्हाला माहित आहे? कोणी केलं? दोन वेळा. आणि सगळ्यात जास्त तिरस्कार केला तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्या काँग्रेसने. आणि बाबासाहेबांचा संविधान दिन कोणी साजरा केला तर 2015 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दिन या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केला हे देखील आज आपल्या समोर आहे. त्यांनी शपथ घेताना डोक्याला बाबासाहेबांचं संविधान, पहिलं नतमस्तक झाले आणि नंतर शपथ घेतली. आणि म्हणून आपल्याला मी एकच सांगतो, आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज पासून 4 दिवसांनी 78वा स्वातंत्र्य दिन येतोय. बाबासाहेबांची घटना होती म्हणून आपण एक प्रजासत्ताक सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखला जातो, ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्यामुळे. आणि म्हणून या करोडो दीन दुबळ्यांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी शिकवण दिली, प्रेरणा दिली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बाबासाहेब यांचं त्याग, यांचा योगदान
आम्हाला कुणालाही नाकारता येणार नाही, कारण खरं तर आपण बाबासाहेबांचे उपकार कधीच विसरू शकत नाही. एवढे अनंत उपकार त्यांनी आपल्यावर, समाजावर, सर्व धर्मांवर आणि देशावर करून ठेवले. वर्गाच्या बाहेर बसून ओंजळीने पाणी प्यायले, शिक्षणाचं दूध प्राशन करत राहिले, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर बाबासाहेब या देशाच्या संविधानाचे शिल्पकार झाले. हा देखील इतिहास आहे. आणि बाबासाहेबांचं संविधान अमर आहे, ते कोणीच बदलू शकत नाही. म्हणून आपल्या संभाजीनगरमध्ये पाणी पुरवठा योजना 1140 कोटी आणि त्यातले 822 कोटी महापालिकेला भरायचे होते, ते देखील आपण सरकारने भरण्याचा निर्णय घेतला आहे. आणि पाणी पुरवठा योजना असेल, रस्ते असतील, दिवाबत्ती असेल, उद्यानं असतील, मला वाटतं आज किती कोटीची कामं आहेत, किती कोटीचे आज आपण कामं करतोय, 2000 कोटीपेक्षा जास्तीची आज आपण विकासाची कामं करतोय. शेवटी हे सरकार तुमचं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मी मुंबईमध्ये देखील सांगतोय, इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं स्मारक आपण करतोय, जगाला हेवा वाटावं असं स्मारक आपण करणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी बार्टीसारख्या संस्थेतून प्रशिक्षण घेऊन विद्यार्थी UPSC मध्ये जात आहेत, त्यांची संख्या वाढती आहे. आता मला काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत आणि नक्की यामध्ये या लोकांना न्याय देण्याचं काम आपलं सरकार करेल. शेवटी हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. हा सर्वसामान्य विद्यार्थी समाजाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे ही भावना आपल्या सरकारची आहे. आणि म्हणून आपण मध्यंतरी बार्टीच्या 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली आणि त्यानंतर बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, TRTI या संस्थांची देखील स्थापना झाली. आणि म्हणून मार्टी झाली, संजय गांधी श्रावणबाळ योजनेमधून निवृत्ती वेतन देखील आपण वाढवलं, केंद्राच्या मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आपण करतोय. आणि त्याचबरोबर राज्यातल्या 73 अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांना नवं रूप देतोय, त्याचाही विकास आपण करतोय. आणि संविधान आपण संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी संविधान दिन फक्त साजरा करून थांबणार नाही, तर जिल्ह्या जिल्ह्यावर सामाजिक न्याय भवन आहे, पण आमचा मानस आहे तालुक्या तालुक्यावर संविधान भवन बांधण्याचा देखील आमचा मानस आहे. आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगतो, या संपूर्ण या प्रक्रियेमध्ये संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मोपकार विकास महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल, त्याचबरोबर या ठिकाणी अनेक योजना आपण सुरू केलेल्या आहेत. आणि म्हणून आपण शासन आपल्या दारी ही योजना चालू केली, 5 कोटी लाभार्थ्यांनी त्याचा लाभ उचलला, 5 कोटी. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी 1 महिन्याच्या आत 15 ते 20 दिवसात 1.5 कोटी महिलांचे बहिणींचे अर्ज प्राप्त झाले. आणि म्हणून आणखी पुढच्या काळात आणखी अर्ज येतील. आणि म्हणून तर सगळ्या राज्यामध्ये एक वेगळा माहोल तयार झाला आहे. आणि त्याचमुळे विरोधकांना पोटदुखी झाली आहे, पण त्यांच्यासाठी देखील आम्ही राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केलेला आहे, मोफत औषधोपचार अशा पोटदुखीवाल्यांना मिळेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की काही लोक आरोप करतात, खालच्या पातळीवर बोलतात. काल आपण पाहिलं ठाण्यामध्ये देखील काही येऊन गेले लोक, काय नाही नको ते बोलले, परंतु आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे,
आम्हाला दिल्लीला जाऊन लोटांगण घालता म्हणणारे आता रोज तीन तीन चार चार दिवस तिकडे दिल्लीत जाऊन थांबायला लागले. मुंबईमध्ये कुठला स्टेडियम आहे वो स्टेडियम? मुंबई नाही दिल्ली, तालकटोरा. तालकटोरा स्टेडियम आहे. कशासाठी गेले होते माहित आहे आपल्याला? आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगतो, या ठिकाणी या आपण सगळ्यात महत्त्वाचं एक आणखी काम केलंय की आमच्या 28 जूनच्या मंत्रिमंडळ बैठकीत जालना जळगाव रेल्वे महामार्गासाठी राज्याचा 50% हिस्सा 3,552 कोटी रुपये मान्य केले. आणि बौद्ध लेणी अजंठा लेणीकडे जाणारा हा महामार्ग आहे, बाबासाहेबांना वंदन करणारा हा महामार्ग आहे. आणि म्हणून आपल्याला एवढंच मी सांगतो, आज कोणत्या ना आता हे DP प्लॅन झालाय. मगाशी मला आपले आमदार सर्वजण भेटले, लोकप्रतिनिधी भेटले, ते म्हणाले आमच्या घरावरून रस्ता जातोय. त्यांना मी सांगितलं कुणाच्याही घरावर बुलडोझर चालणार नाही. आणि या DP शेवटी आयुक्त इकडे आलेले आहेत, शेवटी अंतिम सही या एकनाथ शिंदेची आहे, त्यामुळे कुणालाही बेघर आम्ही करणार नाही. कारण हे घर देणार सरकार आहे, बेघर करणार सरकार नाही. आणि म्हणून काळजी करू नका, जो विकास आराखडा तुमच्या हिताचाच आम्ही घेणार, या छत्रपती संभाजीनगरच्या हिताचा आम्ही हा आराखडा तयार करणार. त्यात काही चुकला असेल त्याची दुरुस्ती केली जाईल, एवढंच आम्ही सांगतो. आणि याच्यामध्ये देखील आपण जे काही बदल आवश्यक आहे ते बदल करू.